येत्या 29 ऑगस्टला आहे श्रावण महिन्यातली जया एकादशी आणि या एकादशीचं महात्म्य भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिरला सांगितलं होतं आणि त्यामुळेच या एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत करणार असाल किंवा नसाल तरी सुद्धा व्रत कथा नक्की ऐका, त्यामुळे मोठी पुण्यप्राप्ती होते असं म्हटलं जातं। चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला सांगितलं होतं की एकदा इंद्राच्या सभेत उत्सव चालू होता। उत्सवामध्ये देवगण, संत, दिव्य पुरुष सर्व उपस्थित होते। त्यावेळी गंधर्व गाणी म्हणत होते आणि गंधर्व कन्या नृत्य करत होत्या। त्याच गंधर्वामध्ये मल्यवान नावाचा एक गंधर्वही होता। तो अतिशय सुरेल गात होता, त्याचा स्वर जितका मधुर होता तितकंच सुंदर त्याचं रूप होतं। दुसरीकडे गंधर्व मुलींमध्ये पुष्पवती नावाची एक सुंदर नर्तिका होती। ही पुष्पवती मल्यवान गंधर्वावर मोहित झाली आणि त्याच्याकडे पाहून नृत्य करू लागली, त्याला स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करू लागली। पुष्पवतीचं सौंदर्य पाहून मल्यवान सुद्धा मोहित झाला। ते एकमेकांमध्ये इतके हरवले की त्यांना सभेचाही विसर पडला, त्याचं भान हरपलं आणि परिणामस्वरूप ते दोघंही ताल आणि लयपासून भरकटले। ते सादर करत असलेल्या त्यांच्या कलेवर त्यांचं लक्ष विचलित झालं। देवराज इंद्र त्यांच्या या कृत्याने संतापला। देवराज इंद्राने त्यांना शाप दिला की तुम्ही स्वर्गापासून वंचित व्हाल आणि मृत्यू लोकामध्ये पिशाच्या सारखं जीवन जगाल। शापाच्या प्रभावाने ते दोघंही पिशाच्या योनीत गेले आणि तिथे त्रास भोगू लागले। पिशाच्या योनीतील जीवन वेदनादायी होते, दोघंही खूप दुःखी होते। एकेकाळी श्रावण महिन्यातील एकादशीचा दिवस होता। दिवसभरात दोघांनीही एकदाच फळं खाल्ली होती। त्यांना दोघांनाही स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप होत होता। रात्री देवाची प्रार्थना करत दोघांनी या आपल्या कृत्याची क्षमा मागितली। त्यानंतर थंडीमुळे सकाळपर्यंत दोघांचा मृत्यू झाला न कळत, पण त्यांनी एकादशीचं व्रत केलं होतं आणि त्याच एकादशी व्रताच्या प्रभावाने ते दोघेही प्रेत योनीतून मुक्त झाले आणि पुन्हा स्वर्गात पोहोचले। जया एकादशीचं हे व्रत पुण्यकारक आहे। या दिवशी भक्तिभावाने व्रत करणाऱ्या व्यक्तीला भूत पिशाच्या यासारख्या योनीमध्ये जाण्याची भीती राहत नाही। मग हे आता पुण्यदायी जया एकादशीचं व्रत कसं करावं? या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते। या व्रताची उपासना करण्याची पद्धत याप्रमाणे आहे। जया एकादशीच्या व्रतासाठी उपासकाने उपवासाच्या एक दिवस आधी सात्विक अन्न घ्यावे, व्रत संयम ठेवून ब्रह्मचर्य पाळावे। एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून धूप, दीप, फळे, पंचामृत इत्यादी अर्पण करून भगवान श्रीहरीची पूजा करावी। रात्री जागरण करून श्रीहरी नामाचा जप करावा। द्वादशीच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तींना अन्नदान करून दान दक्षिणा देऊन व्रत सोडावं। यामुळे मोठ्या पुण्याची प्राप्ती होते आणि त्याचबरोबर या एकादशीचं व्रत करत असताना व्रत कथा सुद्धा नक्की ऐकावी। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।